राज्य परीक्षा परिषदेच्या तत्कालीन आयुक्त शैलजा दराडे यांचं नाव असलेल्या सर्टिफिकेटचं अजित पवारांच्या हस्ते वितरण झालं. मात्र पोलिसांच्या अटकेत असलेल्या तत्कालीन आयुक्त शैलजा दराडे यांचं नाव शिष्यवृत्तीच्या प्रमाणपत्रावरती राहिलंच कसं असा सवाल पालकांनी उपस्थित केलाय. शिक्षण विभागात नोकरी लावण्याचं आमिष दाखवून अनेकांची फसवणूक केल्याचा आरोप शैलजा दराडे यांच्यावर आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.